नमस्कार, मी स्वाती वाघमोडे। माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही सर्व येथे जमले आहोत कारण माझ्या काकांना शौर्य पदक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। त्यासोबतच नवी मुंबईमधील इतरही पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पदक प्रदान करण्यात आले। पोलीस दलातील 8.5 वर्षांची सेवा पूर्ण करणारे महाराष्ट्राचं शेवटचं टोळ म्हणून प्रसिद्ध असणारा नक्षल परिसर सिंहाच्या येथील खडतर कर्तव्य बजावण्याच्या विकासात्मक कामांमध्ये सिंहाचा वाटा असणारे 2019 साली माननीय पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रणेते श्री गजानन राठोड यांच्या समवेत दिनाचा संचलनाचं एक आधुनिक पाऊल। डिव्हिजन परेड कमांडर श्री शांताराम वाघमोडे, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पोलीस दलात 32 वर्षाची सेवा बजावणारे कवायत ट्रेनर म्हणून प्रसिद्ध असणारे CID क्राईम येथे नाशिक येथे कर्तव्यात असताना अत्यंत दमदार अशी कामगिरी नेतृत्व करीत आहेत श्री विश्वास चव्हाण, ते सुपरनंबरी आहेत श्री कृष्णा कुटे। यानंतर आपण पाहत आहात मानवंदना देत आहेत RCB पथक नवी मुंबई, त्यातून कमांडर म्हणून नेतृत्व करतायत श्री उद्धव सोळंके परमेश्वर, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्री बिपिन सुतरवार कोपर खेळणे। त्यानंतर ध्वजास मानवंदना देणार 8 प्लाटून, प्लाटून क्रमांक 4 नवी मुंबई पुरुष पथक आणि याचे प्लाटून कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री आवाज नवी मुंबई महिला पोलीस पथक ज्याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पद्मजा पाटील उरण आणि सुपर नंबरी सहायक पोलीस निरीक्षक गजानन कराळे। भगवत रंगाचा शुभ्र गणवेश परिधान करणारे नवी मुंबई हद्दीत कोणत्याही वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणणारे वाहतूक पथक आणि पथकाचे नेतृत्व करीत आहेत श्री वणे क्रमांक 7 साठी नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन नेतृत्व करीत आहेत श्री चौधरी आणि सहाय्यक केंद्र अधिकारी श्री संदेश। यानंतरचा धीमाकार पाऊल पडत आपल्या पुण्यात मानवंदना देत आहे अग्निशमन दल काही वाहनांनी संचलनात सहभाग घेतलेला आहे। सगळ्यात पहिलं वाहन आपण पाहत आहोत श्वान पथक, आपल्या श्वानाचं नाम येथील कर्तव्य दरम्यान 2007 मध्ये खुनाच्या प्रकरणामध्ये 8 नक्षलवादी बंदुकीसह अटक। सन 2008 मध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या 11 किलो वजनाचा भूसुरुंग 3 पोलीस विभागामधील SRPF नवी मुंबई पोलीस ठाण्यामध्ये विविध ठिकाणी 25 वर्ष सेवा, 25 वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये उत्तम अभिलेख राखले। नामांकन आहे श्री भानुदास मोटे, पोलीस हवालदार 38 गुन्हे शाखा। आपली पोलीस दलातील 22 वर्षांची निष्कलंक सेवा पूर्ण करणारे पनवेल शहर पोलीस ठाण्यातील दुहेरी हत्याकांड असो, रेकॉर्डवरील फरारी आरोपी पकडणे असो किंवा गंभीर गुन्हा असो, नेहमीच कर्तव्यास तत्पर असणारे श्री भानुदास मोटे, पोलीस हवालदार 38 गुन्हे शाखा।
मान्यवरांच्या हस्ते सर्व सन्मान मूर्ती।